विद्यार्थी मित्रांनो आता आपण स्वर कसे लिहायचे ते पाहतो. त्यापैकी अ ते औ पर्यंतचे आपण अ अनन्यास ते औ औषध पर्यंतचे स्वर कसे लिहायचे ते पाहिले. याच्या पुढचे जे आपण अक्षरे पाहणार आहोत त्याच्या पुढचे जे दोन आपण अक्षरे आज पाहणार आहोत त्यांना स्वरादी असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? स्वरादी. आतापर्यंत जे आपण अक्षरे पाहिली त्याला स्वर असे म्हणतात आणि त्याच्या पुढची जी दोन अक्षरे आज पाहणार आहोत त्यांना स्वरादी असे म्हणतात. तर चला या स्वरादीचं लेखन कसं करायचं हे पाहूया. त्याचे पहिला आज आपण अक्षर पाहणार आहोत ते आहे अम अंबारी आहा. आपण जे दोन अक्षरे पाहणार आहोत ते आहे अम अंबारी आणि आहा. तुम्हाला जर अचं लेखन कसं करायचं ते येतं तर आता आपण अमचं अम अंबारीचं लेखन कसं करायचं ते पाहू. तुम्हाला अ झालेला आहे पहिल्यांदा असा अ काढून द्यायचा. तुम्हाला मी दरवेळेला बघा पहिले टिंब टिंब देते आणि ती जोडायला जाते. हा झाला आपला अ अचं लेखन. त्यानंतर ही जी आपण उभी रेषा देतो त्याच्या बरोबर वरती डोक्यावरती एक टिंब द्यायचा. त्याच्या डोक्यावरती एक टिंब द्यायचा. या टिंबला काय म्हणतात? अनुस्वार असे म्हणतात. मग अ वर अनुस्वार अवरती अनुस्वार दिला की कोणता स्वर झाला कोणती स्वरादी झाली अंबारी. बघा आहे ना सोपं. तर चला याच्या पुढच्या अक्षरांचा आपण लेखन करूया. पहिल्यांदा अ लिहून घ्यायचं आणि बरोबर अच्या डोक्यावरती अनुस्वार अंबारी. आता बघा हे जे टिंब टिंब दिलेले आहेत ते आपले घेऊन झाले. आता जी पुढची रिकामी चौकट देतो तिथे आपण स्वतः लिहायचं. पहिल्यांदा अ लिहून घ्यायचा आणि अवरती टिंब दिलं की आलं अंबारी. म्हणजे आज आपण या अंबारीचं अ अम अंबारीचं लेखन कसं करायचं हे पाहिलंय. आता ह्याच्या पुढचं जे अक्षर पाहणार आहोत ते कोणतं आहे? आहा. त्याच्या पुढचं स्वरादी आहे आहा. ते पण पहा जसं आपल्याला पहिल्यांदा अ काढून घ्यायचा. काढला हा आपला अ झाला. त्यानंतर काय करायचं? जी ही उभी रेषा आपण काढतो ही उभी रेषा काढली त्याच्या थोडस बाजूला इथे दोन टिंब काढायचे. असे दोन टिंब काढायचे आणि ह्या टिंबला विसर्ग असे म्हणतात. काय म्हणतात? विसर्ग. म्हणजे अला विसर्ग आहा. अ नंतर हे असे दोन टिंब अला विसर्ग आहा. चला मग हे गिरवायला घेऊया आपण. अ आपल्याला अ तर लिहिता येतोच आणि हे दोन टिंब आहा. हे जे झालं दिलेली अक्षरे गिरून आता याच्या पुढचे अक्षरे आपण काय करायचे आहे? स्वतः लिहायचे आहे. अ लिहायचा आणि ते दोन टिंब आहा. तर आज आपण या दोन स्वरादींचं लेखन कसं करायचं ते पाहिलं. अंबारी अंबारी आहा. म्हणजे आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण मुळाक्षरांमध्ये स्वर पाहिले स्वरादी पाहिले आणि याच्या पुढच्या अक्षरे आपण नंतर पाहायचे. तर आता आपण सध्या काय करायचं? ही जे स्वर आणि स्वरादी जर लेखन केलंय त्याची उजळणी आपण पुढच्या पाठाला पाहू.